खानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखठोक बातम्या आणि बरच काही। स्त्रियांना समानतेची वागणूक केवळ भाषणात आणि पुस्तकात नको तर प्रत्यक्षात हवी। गुजरात मधील बिल्किस मानो या महिलेवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या 11 नराधमांना तात्काळ फासावर चढवा आणि खऱ्या अर्थाने आमच्या भगिनीला न्याय द्या अशी आक्रमक भूमिका शनिवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सांगोला तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसने घेतली आहे। राष्ट्रवादीच्या महिला रणरागिणींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला ताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मागणीचं लेखी निवेदन निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे यांना दिलंय। गुजरात येथील बिल्किस बाणू या महिलेवर 11 जणांनी सामूहिक अत्याचार केला होता। यामध्ये 3 वर्षीय चिमुकलीसह कुटुंबातील इतर 4 महिलांवर बलात्कार करून एकूण 7 जणांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता। भारतीय संस्कृतीला आणि परंपरेला काळीमा फासणारा हे कृत्य करणाऱ्या 11 नराधमांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। यामुळे पीडित बिल्किसला न्याय मिळाला असं वाटलं होतं, परंतु स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गुजरात सरकारनं या 11 नराधमांची देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनी नियमबाह्य सुटका केली आहे। संपूर्ण देशभरातून बिल्किस बाणो प्रकरणावरून तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय। सांगोला शहर आणि तालुक्यातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी या प्रकरणातील 11 दोषी नराधमांना तात्काळ गजाआड करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी एक महिला राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या महिला भगिनीला न्याय मिळवून द्यावा या मागणीचं लेखी निवेदन शनिवारी दिले। यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सखूबाई वाघमारे, शहराध्यक्ष शुभांगी पाटील, संगीता पाकरे, युवती अध्यक्षा प्राजक्ता पाटील, शकुंतला खडतरे, ऍडव्होकेट शशिकला खाडे, जयश्री पाटील, प्रतीक्षा खडतरे, जयश्री सावंत, सोनाली शिंदे, मंगल खाडे, सत्यभामा गढीरे, सुजाता कांबळे, रंजना हरिहर, रुक्मिणी वायदंडे, संगीता कांबळे, अश्विनी कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या। खानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखठोक बातम्या आणि बरच काही।